हाय फ्रेंड्स ममताज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आषाढी स्पेशल म्हणजेच आषाढी एकादशी स्पेशल अशी उपवासाची भजी बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग उपवासाची भजी कशी बनवायची आपण ते बघूयात इथं मी एक छोटी वाटी वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे ती आपण आता एका बाऊलमध्ये काढून तिला स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा आपल्याला धुवून घ्यायची आहे काही लोक तिला वरईसुद्धा म्हणतात त्यानंतर मी इथं एक पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये आपल्याला दोन ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे भगरचा भात शिजण्यासाठी यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेते आहे दोन ग्लास आपलं पाणी टाकून झालं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व आपण जी भगर धुवून घेतलेली आहे तीही आपण यामध्ये टाकून घेऊ आता चमच्याच्या मदतीने आपल्याला हे थोडं ढवळून घ्यायचं आहे व हे हा भगरीचा भात शिजण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात तुम्ही बघू शकता इथं आपली भगर शिजून झालेली मऊसूत अशी शिजवून घेतली मी तिला याच पद्धतीने शिजवून घ्यायची तिला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आता इथं भगर आपली पूर्णपणे थंड झालेली आहे तुम्ही बघू शकता तिला मी आता एका बाऊलमध्ये काढून घेते संपूर्ण भगर आपल्याला या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे तोवर आपण इथं मी कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये मी आता तेलही टाकून घेते कढई आणि तेल आपलं दोघंही तापेल तोवर आपण पुढचं मिश्रण बघून घेऊया या बाऊलमध्ये मी आता या भगरमध्ये मी दोन चम्मच इतकं पोहे खायचे दोन चम्मच इतकं मी त्यामध्ये दही टाकून घेते तुम्हाला हवं तर जास्तही टाकू शकता त्याचबरोबर आपण इथं मी हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या दोन ते ती तीन तेही टाकून घेते यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे मीठ आपलं आधीच टाकून झालं आहे चार चम्मच इतकं मी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षा जास्तही टाकू शकता त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये थोडं खोबऱ्याचं केसही घालून घेते हे टाकणंही ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी त्यामध्ये थोडी कोथिंबीरही टाकून घेते हेही टाकणं ऑप्शनल आहे काही लोकांना आवडत नाही म्हणून हे संपूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथे संपूर्ण मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे चला तर मग भजी तळायला सुरुवात करूया तेलही तापलंय कडाई तापली त्यामध्ये एक एक करून आपण भजे सोडून घेऊया महत्त्वाची टिप्स म्हणजे अशी आहे की कढईमध्ये भजी टाकण्याआधी हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचे जेणेकरून कढईमध्ये भजी टाकताना ती फुटणार नाहीत वांगावर तेलही उडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला ही पूर्णपणे लोच ठेवायची आहे चमच्याच्या मदतीने आपण आता एक एक करून हा भजा वर्तवून घेऊ जेणेकरून खालच्या बाजूने ते छान असे तळले जातील तुम्ही बघू शकता इथं आपल्या भज्यांचा कलर चेंज झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला त्यांना असे खरपूस असे तळून घ्यायचे चाळणीच्या मदतीने मी त्यांना आता एका प्ले प्लेटमध्ये काढून घेते व याच पद्धतीने आपण पुढची भजेही बनवून घेऊयात आणि हो चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटापट आणि बाजूला असलेलं बेल ऐकूनही प्रेस करा आणि काय होईल सर्वात आधी माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुमचं तुम्हाला पोहोचेल तुम्ही बघू शकता दुसरी भजीही आपली इथं त्याच पद्धतीने मी तळून घेतलेली आहे याच पद्धतीने मी संपूर्ण भजी काढून घेतली तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून एकदा नक्की कळवा आणि या आषाढी एकादशीला ही भजी एकदा बनवून नक्की खा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत